चंद्रपूर हा औद्योगिक जिल्हा आहे. देशाच्या विकासात चंद्रपूरची भूमिका महत्त्वाची आहे. जिल्ह्याला प्रगतीपथावर नेण्यासाठी अनेक योजना राबविल्या जात आहेत. जिल्हा औद्योगिक दृष्ट्या पुढे जावा या दृष्टीने विविध कंपन्यांनी सामंजस्य करार केलेत. त्याचा लाभ स्थानिक परिसराला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगार निर्मितीतून होईल. यातून देशाच्या विकासात हातभार लागणार असून चंद्रपूर औद्योगिक दृष्ट्या प्रगतीपथावर नेण्यासाठी कटिबद्ध असल्याचा निर्धार राज्याचे वने सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. चंद्रपूर इंडस्ट्रियल इस्टेट येथील विविध विकास कामांचे भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मनपा आयुक्त विपिन पालिवाल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मुकेश टांगले, इंडस्ट्रियल इस्टेटच्या अध्यक्षा कल्पना पलिकुंडवार, उपाध्यक्ष पद्मकुमार नायर, भाजपा महानगर अध्यक्ष राहुल पावडे, मनोज सिंघवी, सुभाष कासनगुट्टुवार तसेच इंडस्ट्रियल इस्टेटचे सर्व पदाधिकारी सदस्य तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. इंडस्ट्रियल इस्टेट परिसरातील विकासासाठी योगदान देण्याची इच्छा मनात होती असे सांगून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, पोंभुर्ण्यामध्ये 5000 एकरवर MIDC स्थापन करण्यात येत आहे. लक्ष्मी मित्तल ग्रुप 40000 कोटी रुपयांची गुंतवणूक करून देशातला नव्हे तर आशियातला सर्वात मोठा स्टील प्लांट टाकू इच्छितात. त्या माध्यमातून प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती केली जाईल. त्या दृष्टीने प्रवास सुरू झालेला आहे. या माध्यमातून हा जिल्हा महाराष्ट्रात निश्चितपणे पुढे जाईल असा विश्वास मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. दिवेगया नगरोत्थानचा निधी व खनिज विकास निधी या माध्यमातून 4 कोटी 50 लक्ष रुपयाचे विविध काम हे या परिसरात होणार असून त्यापैकी 3 कोटी 70 लक्ष रुपयाच्या कामाचं भूमिपूजन झालं असून भविष्यात साधारणतः मुक्ती कॉलनीचा बगीचा व हनुमान नगर जवळील नागा याचे 20 लक्ष अशा 70 लाखाचंही काम होणार आहे. जेव्हा इंडस्ट्रियल इस्टेटमधून कल्पनाताईच्या नेतृत्वामध्ये सर्व संचालक मग भेटायला आले. खरं तर मी या क्षेत्राचा आमदार नाही पण माझ्यावर विश्वास व्यक्त करत ते मग भेटायला आलेत. आणि या इंडस्ट्रियल इस्टेटमधल्या विकासासाठी निश्चितपणे योगदान द्यावं आणि यासाठी मनात इच्छा अनेक दिवसाची होतीच पण त्या माध्यमातून आज ती पूर्ण होताना मगाही मनस्वी आनंद होतोय. कारण दर लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आवर्जून बोनगिरवार यांच्या येथील उद्योगात येताना ना गाडी जात आणि गेलीच तर ती सायलेंट मोडमध्ये कमीन व्हायब्रेशन मोडमध्ये गाडी जास्त जाते. आणि म्हणून तेव्हाच मागेच मी त्याला सांगितलं की हे प्रस्ताव केले पाहिजे. एकदा सिंघवीच्या घरी गेलो तर तेव्हाही चंद्रापेक्षा जास्त खड्डे सिंघवीच्या घराकडे जातानाचे होते. आत्तापर्यंत हे रस्ते निश्चितपणे पूर्ण होईलच पण या ठिकाणी इतर कामासाठी लागणारा निधी सुद्धा कमी पडणार नाही हा विश्वासही मी या निमित्ताने देतो. खरं तर आपला जिल्हा हा उद्योगामध्ये पुढे जावा या दृष्टीने आपण मार्च महिन्यामध्ये ॲडव्हान्टेज चंद्रपूर घेतलं आणि मला विश्वास आहे की ॲडव्हान्टेज चंद्रपूरमध्ये ज्या पद्धतीने लोकांनी आमच्यासोबत MOU केलेत आपला जिल्हा हा महाराष्ट्रामध्ये निश्चितपणे पुढे जाईल हा विश्वासही माझ्या मनात आहे. पोंभुर्ण्याजवळ आपण 5000 एकरची MIDC करावी आणि त्यामध्ये लक्ष्मी मित्तल हा देशातला नव्हे तर आशियातला सर्वात मोठा स्टील प्लांट टाकू इच्छितात आणि त्या दृष्टीनेही आपला प्रवास सुरू झाला आहे. आपला जिल्हा नंबर 1 व्हावा हा प्रयत्न आपण नेहमीच करतो आणि म्हणूनच या जिल्ह्यामध्ये हायवेज असतील. नुकतंच समृद्धी महामार्ग हा आता आपण पोंभुर्ण्यापर्यंत नेतो आहे आणि तिकडे गडचांदूरपर्यंत नेतो आहे की कमी कालावधीमध्ये इथून मुंबईपर्यंत वेगाने प्रवास करता येईल ही तयारी सुद्धा आपण केली.